आकाशवाणी औरंगाबाद परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:30 वाजलेत. आमचं घर आमचं शिवार. शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 11 माघ शके 1922 दिनांक 31 जानेवारी 2001. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर भाजीपाला, फळ साठवण आणि उपयोग याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील वनस्पती शास्त्र विभागाचे संशोधक श्री सय्यद इलियास उस्मान यांची प्रभाकर कानडखेडकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूयात. आपण नेहमी अशी शंका करतो की आपण ते खजे खातो ते अन्न खाण्यासाठी योग्य आहे काय किंवा चांगलं आहे काय. शेतीमध्ये जे आपण उत्पादन करतो ते कितपत चांगलं असतं. आज असं आपण पाहतो की रासायनिक शेती ही बाजूला पडत आहे आणि सर्वसाधारणपणे अरासायनिक किंवा ज्याला आपण निसर्ग शेती ही पुढे येत आहे. सर्वसाधारणपणे आपण जे खातो त्याच्यावर औषधांचा परिणाम हा थोड्याफार परिणाम प्रमाणामध्ये कायम राहतो असंही म्हटलं जातं. तेव्हा या बाबतीमध्ये नेमकं काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणच्या वनस्पतीशास्त्र विभागामध्ये संशोधक म्हणून कार्य करणारे श्रीयुत सय्यद इलियास उस्मान यांची भेट घेऊन याच संदर्भामध्ये आपण काही बोलूया, म्हणजे त्यांच्याकडूनच याबाबतचं स्पष्टीकरण आपल्याला होऊ शकेल. नमस्कार सय्यद. नमस्कार. हां सय्यद सर, सर्वसाधारणपणे असं म्हणण्यात येतं की निसर्गामध्ये उत्पन्न होणारं जे अन्नधान्य आहे किंवा निसर्गनिर्मित जे काय आहे ते मानवासाठी हितकारक असतं, हे कितपत खरं आहे? हे अगदी योग्य आहे. कारण आपण जर पूर्वीचा इतिहास पाहिला तर पूर्वी कंदमुळं वगैरे अशा गोष्टी घ्यायचे, तर आजकाल काय झालं की पूर्वीच्या तुलनेत आजकाल जे नवीन नवीन व्हरायटी नवीन नवीन हायब्रिड जे तयार होत आहेत तर ते एक क्वालिटीच्या दृष्टिकोनातून ते अतिशय योग्य प्रमाणात त्याचं रिसर्च किंवा त्याचं योगदान होते. पण पूर्वी काय व्हायचं की त्याचं पूर्ण जे काही न्यूट्रियंट्स आणि न्यूट्रल जे कंपाऊंड त्याचे आहेत ते खूप व्हॅल्युएबल आहेत. तर सुरुवातीची जी ऍक्च्युअल त्याची व्हरायटी आहे त्या हायब्रिडायझेशन करण्याच्या माध्यमातून त्याच्यात बऱ्याचशा असे काही चेंजेस होतात. बरं, सर्वसाधारणपणे असं एक म्हणणं जातं की जर आपल्याला आज काही घेता येत नसेल तर ताजं राहावं म्हणून आपण फ्रीजचा वापर करतो, त्यामागची नेमकी कल्पना काय आहे आणि त्याच्यामध्ये पोषण मूल्य ही कायम टिकवली जातात का? तर ते कसं असतं की आपण बाजारातून एखादी फळं किंवा भाज्या आपण जर विकत घेतलं तर ते साधारण आपण जर असंच रूम टेम्परेचरला किंवा आपल्या घरी आणलेल्या जे काही वातावरण असतं त्याच्यात जर ठेवलं तर होतं काय की जे काही फंजाय वगैरे जे स्पोर्ट्स असतात ते आपल्या भाज्या किंवा फळावर बसतात आणि ते नॉर्मली त्याची ते ग्रोथ होते, वाढ होते आणि ती बुरशी वगैरे वाढते. त्याच्यासाठी की हे जे स्पोर्ट्स असतात ते कमी टेम्परेचरला म्हणजे फ्रीजमध्ये वगैरे हे वाढत नाही किंवा त्याची ग्रोथ होत नाही ह्या बुरशीची वगैरे, म्हणून आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. आणि साधारणतः आपण काय करतो की आठवडी बाजारातून सोमवार वगैरे जर बाजार असेल तर ते खरेदी करतो आणि मग 2-3-4 दिवस त्याला तसंच आपल्याला ठेवावं लागतं, म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवतो, त्याच्यातून ते सेफ राहतात असं. नाही, परंतु हे अन्न किती दिवस फ्रीज मध्ये ठेवणं योग्य राहील त्याचा काही म्हणजे कालावधी असा आपण ठरवून देता येईल का? म्हणजे ते आता ते अन्नाच्या त्या ह्याच्यावरून असतं, ते म्हणजे अन्न कोणत्या प्रकारचं आहे किंवा काय. फळभाज्या वगैरे असेल तर साधारणतः 4-5 दिवस आपण ते ठेवू शकतो. दुधाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की दूध हे लवकर खराब होणारी वस्तू आहे
आणि म्हणून ती फ्रीज मध्ये ठेवण्यात येते। दुधापासून होणारे पदार्थ हे देखील तशाच प्रकारान आपण कित्येक दिवस वापरतो, हे कितपत योग्य। आता दुधापासून बनवलेले पदार्थ वगैरे आपण वापरतो ते पौष्टिक, दूध आपण सर्वांना माहिती आहे की दूध हे पौष्टिक अन्न आहे किंवा पूर्ण अन्न आहे, तर ते दुधापासून आपण बनवलेले पदार्थ खायला काही हरकत नाही। जसं आपण माणसांच्या बाबतीमध्ये पाहतो तसंच जनावरांच्या बाबतीमध्ये एक आहे की ज्या काळामध्ये उन्हाळा आहे त्या उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा मिळत नाही आणि म्हणून त्याला हिरव्या चाऱ्याची चव आणि हिरवा चारा मिळावा म्हणून मुरवण्याचा प्रकार किंवा मुरघास ज्याला आपण म्हणतो मुरघास करण्याचा प्रकार जास्त आहे। तो कितपत योग्य आहे आणि त्याच्यामध्ये कशा कशाचा वापर हा करणं आवश्यक आहे? तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र विभागामध्ये गेल्या 30 वर्षापासून याच विषयावर किंवा याच्या आशयावर संशोधन होत गेलेलं आहे आणि आपल्याकडे साधारणतः जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये किंवा ह्या 2 महिन्यामध्ये एक भरपूर प्रमाणात हिरवं जनावरांसाठी खाद्य किंवा सगळं तयार असतं मटेरियल आपल्याकडे, तर ते मे किंवा जून पर्यंत एप्रिल मे जून पर्यंत आपल्याकडे ते भरपूर प्रमाणात उपलब्ध नसतं। मग हे जसंच्या तसं त्या दिवसात म्हणजे जून किंवा एप्रिल मध्ये हे जनावरांना देण्यासाठी हे जसंच्या तसं स्टोअर करून किंवा प्रिझर्व करून ठेवण्यासाठी जी काही प्रोसिजर किंवा जी काही एक कृती आहे त्याला त्या कृतीला म्हणजे मुरघास वगैरे असं स्टोअर करून ठेवतो। तर होतं काय याच्यामध्ये की ज्याला सायलेज प्रिपरेशन म्हणतात इंग्लिशमध्ये, की जे काही आता या दिवसात भरपूर प्रमाणात अन्न म्हणजे त्यांच्या असतं ते काय करतो की त्याला अनेरोबिक कंडिशनमध्ये म्हणजे ज्याच्याशी ऑक्सिजनशी रिलेटेड नसतं मग अनेरोबिक कंडिशनमध्ये स्टोअर करून ठेवल्यानंतर त्याचं पीएच कमी होतं, म्हणजे आम्ल जे असतं ते कमी होतं आणि कमी पीएचला जास्तीत जास्त म्हणजे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीज हे स्टॉप होतात आणि त्याच्यात लॅक्टिक ऍसिड तयार होतं, त्याच्यामुळे हे जास्त दिवस आपण प्रिझर्व करून ठेवू शकतो 4-5 महिने वगैरे आणि नंतर हे उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण ओपन करतो ज्या दिवसामध्ये जास्त चारा वगैरे नसतं की त्या दिवसामध्ये आपण ते जनावरांना अन्न म्हणून चांगल्या प्रतीचं देऊ शकतो, याच्यामुळे फायदाच आहे जनावरांना हे देणं योग्यच आहे। आता या 2 गोष्टी आपण सांगितल्या की फ्रीजचा उपयोग आणि सायलेजचा उपयोग, परंतु त्याच्यामधला वापर करत असताना म्हणजे काढल्यानंतर किती वेळा त्याचा वापर व्हावा, काढल्यानंतर त्याचा वापर करताना काही काळजी घेणं आवश्यक आहे काय, या गोष्टी आपण काही सांगाल का? तर काढल्यानंतर त्याची काळजी घेताना असं की हे छोट्या छोट्या म्हणजे सायलेज प्रिपरेशन हे छोट्या शेतकऱ्यांना हे उपयुक्त आहे किंवा करायला काही हरकत नाही, त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये डायजेस्टिबिलिटी जी चेक केलेली आहे ते एकदम योग्य उत्तम प्रतीत आहे। आपण ते सायलेजचे ट्यूब्स किंवा जे काही असं कुंड्या मोठ्या आपण ओपन केलं तर अगदी गुळासारखा त्याचा सुगंध येतो आणि ते जनावरांना खूप आवडतं ते आणि त्याच्यामुळे ते म्हणजे नुकसान असं काहीच नाही याच्यापासून। पण काढल्याबरोबर वापरावं का जसं लागेल तसं काढून घ्या, म्हणजे जसं लागेल तसं काढून घ्या ते। हो फ्रीजच्या बाबतीमध्ये फ्रीज मधून काढलेली वस्तू एकदम गरम करून असंही म्हणण्यात येतं। हा त्याचं कारण असं की फ्रीज मधून काढल्याकडल्या त्याला एकदम गरम करून त्याचं कारण असं की ते एकदम कमी पीएच कमी टेम्परेचरला ते आपण नेलेलं असतं फ्रीज मध्ये, तर ते एकदम त्याचं गरम केल्यानंतर त्याचं टेम्परेचर बदलतं आणि प्रोटीन वगैरे जे असतं उदाहरणार्थ दूध वगैरे तर याला एकदम शून्य तापमान किंवा त्याच्या कमी तापमानापासून आपण एकदम जर त्याला वाढवलं तर त्याच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन ते मग खराब होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे ते गरम करता नाही एकदम लवकर। फळांचा वापर करत असताना फळाची सालं काढू नका असं सांगण्यात येतं, परंतु रूढ प्रथा अशी आहे की केळीची सालं जांबाची सालं त्याच्यानंतर सफरचंदाची सालं ही खाण्याची आम्हाला सवय नाही, तर हे खाणं कितपत योग्य आणि कशासाठी म्हणजे आवश्यक आहे हे सांगाल? तर ज्या फळांची जी साल असते ती एकदम त्याचं ज्याला काय आपण म्हणतो की वरचं जे सरफेस असतं ते थीन असतं बारीक असेल तर ते फळं खाण्यास काही योग्य म्हणजे हरकत नाही म्हणजे ते खावं, उदाहरणार्थ बोर सफरचंद चिकू वगैरे याची साल जरी खाल्ली तर चालतं, पण होतं काय की त्याचं हार्ड असतं ज्याची साल हार्ड असते उदाहरणार्थ किवी वगैरे त्याच्यामध्ये असतं काय की सेल्युलोज वगैरे जे असतं ते तणक आणि जास्त असतं जे आपल्याला पचन होण्यासाठी म्हणजे खूप त्रास सहन करावा लागतो, तर त्याच्यासाठी अशा साली आपण शक्यतो अवॉइड करतो जे घेत नाहीत। बरं आता आपण सांगितलं याच्यामुळेच मला वाटतं अशा हार्ड होतं किंवा पचायला जड जातं म्हणून त्याच्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत आहे उकळणं भाजणं, तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे उकळल्यानंतर त्याचं ते सेल्युलोज वगैरे जे बॉन्ड ब्रेक्स होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मग ते दुसरे पोटाचे विकार आपण टाळू शकतो, त्याच्यामुळे त्यासाठी हे योग्य आहे प्रक्रिया करणं वगैरे।
बर सर्वसाधारणपणे असं एक सांगितलं जातं की बाजारामध्ये मिळणारा भाजीपाला आणि फळ हे ते आणल्याबरोबर जशाला तशी वापरू नका, त्याला धुण्याचा वगैरे सल्ला दिला जातो. तर या धुण्यामध्ये काही त्याचे म्हणजे अन्न अंश किंवा पोषक अंश हे जाण्याची शक्यता असते? नाही, अन्न पोषक म्हणजे त्याच्यातले जे काही उपयुक्त आपल्याला जे आहार असतं व्हिटॅमिन्स वगैरे ते जात नाही. ते धुवावं याच्यासाठी म्हणजे धुणं योग्य हे याच्यासाठी सांगतात की बाजारामध्ये फळभाज्या वगैरे सगळे उघडं असतात आणि त्याच्यावर मग कुठलेही स्पोर्ट्स वगैरे जे काही फंजायची बुरशीची वगैरे घाण वगैरे बसलेली असते ते आपण धुल्यानंतर मग आपण ते जर धुवून व्यवस्थित वापरल्या तर त्याच्यापासून आपले बरेचसे विकार आपण कमी करू शकतो. त्यासाठी ते धुवून वापरणं योग्य. आपण पाहतो की निसर्ग प्रक्रिया या नैसर्गिक व्हाव्यात अशी एक अपेक्षा असते. फळं झाडावर पिकावीत अशी अपेक्षा असताना देखील फळं काढून पिकवण्याची पद्धत आपल्याकडे जी सुरू झालेली आहे ती कितपत योग्य आहे? याच्यात रसायनांचा वापर होतो तो कितपत योग्य आहे आणि त्याच्यासाठी आपण काय? हा, तर ते कसं असतं की नैसर्गिक ज्यावेळेस आपण फळं पिकवतो तर त्याला थोडासा वेळ जास्त लागतो. आता कसं की जागतिकीकरणामुळं किंवा व्यापारी दृष्टिकोनातून जे काही व्यापारी लोक असतात ते लवकर मार्केटमध्ये आणण्यासाठी मग त्यांना कमी वेळात तो लवकर आणावा लागतो आणि त्याच्यासाठी मग त्यांनी इथे आता समजा आंबा वगैरे पिकवायचा असेल तर इथिलिन वगैरे असं केमिकल्स वापरून ते लवकर त्याला कलर आणतात, रंग आणतात आणि त्याच्या अर्ली मॅच्युरेशन त्याला म्हणतो आपण. अर्ली मॅच्युरेशन आणल्यामुळे त्याचा कलर वगैरे एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि ते मार्केटमध्ये येतं. तर त्याच्यामुळं नैसर्गिक पिकवण्यापेक्षा हे असं थोडंसं शॉर्टकट आजकाल प्रथा किंवा रूढी जरा जास्तच प्रचलित होते. तर हे एक काही प्रमाणात योग्य जरी असलं तरी नैसर्गिक पिकवलेलं सगळ्यात उत्तम. नाही, परंतु याचे घातक काही परिणाम आहेत का या रसायनांचे? तर ज्यांचा वापर आपण पिकवण्यासाठी किंवा भाज्या लुसलुशीत ठेवण्यासाठी सुद्धा केला जातो. तर हे समजा ते केमिकल जर हजार जास्त असतील धोकादायक आणि ते जर आपण तसेच घेतले पोटात न धुता न म्हणजे त्याला स्वच्छ ठेवता तर आपल्याला बरेच म्हणजे पोटाचे विकार वगैरे किंवा काही आजारांना सामोरे जावं लागेल नक्कीच. पण धुण्याने हे केवळ दूर होतील का? कारण त्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की ज्या रसायनांचा आपण वापर करतो त्याचा थोडाफार का होईना अंश हा त्या फळांमध्ये भाज्यांमध्ये अंतर्गत शिरकाव झालेला. तर ते त्यांच्या त्या फळभाज्यांच्या प्रकारावरती ते अवलंबून असतं की ते कोणतं फळ आहे किंवा कोणतं भाजी त्याच्यावरती ते अवलंबून असतं. बरं, असं आपल्याला काही सांगता येईल का की अशी एक जीवनचक्र असतं, ऋतुचक्र, जीवनचक्र किंवा या वनस्पतींच्या बाबतीमध्ये आपण पाहतो किंवा हे एका गतीनं म्हणजे त्यांच्याकडनं निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट ही उपयुक्तच असते. म्हणजे असं म्हटलं जातं किंवा वनस्पतीचा पालापाचोळा हा जाळण्यापेक्षा पुरा, त्याला गाडा. यामागची सर्वसाधारणपणे कल्पना काय असते आणि त्याचा उपयोग हा वनस्पतींना किंवा जमिनीला काय? हा, तर आपण काय होतो साधारणतः की झाडाची पानं गळतात आणि ते गळलेले पानं समजा जमिनीवर पडतात आणि त्याच्यामध्ये काय जे काही न्यूट्रिएंट्स असतील क्षार वगैरे जे काही त्याच्यात न्यूट्रिएंट्स फॉस्फरस कॅल्शियम नायट्रोजन सोडियम वगैरे ते पानातलं ऍज इट इज जमिनीमध्ये जातं. म्हणजे फक्त त्याचं रूप बदलतं आणि ते जमिनीत जातं आणि ते परत दुसरं जे काही झाड तिथं किंवा रोपटं वगैरे वाढणार आहे त्यासाठी ते उपयुक्त होतं. आपण जर त्याला जाळलं तर मग त्याचं ते थोडंसं म्हणजे एकदम सडन चेंज होतं त्याच्यात. म्हणजे ते जे काही आपल्याला डायरेक्ट आपण यूजमध्ये आणू शकतो कॉम्पोस्ट वगैरे म्हणून जे की आजकाल हरित खत वगैरे हे जे प्रमाण जोरात येते किंवा ते करायला पाहिजे किंवा योग्य पद्धत आहे तर त्याच्यासाठी हे कॉम्पोस्ट तयार करणं वगैरे हे योग्य आहे त्या जमिनीत वगैरे मिसळल्यानंतर. ते वनस्पतीशास्त्र विभागामध्ये सध्या जे संशोधन चाललेलं आहे याचे विषय आपण सर्वसाधारणपणे सांगाल का की जे लोकांच्या जीवनाशी संबद्ध आहे? हा, तर आमच्याकडे साधारणतः वनस्पतीशास्त्र विभागामध्ये एकदम अतिशय उच्च प्रतीचं संशोधन होत आहे. उदाहरणार्थ प्लांट फिजिओलॉजीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर इथं लीफ प्रोटीनवरती एकदम छान आणि खूपच म्हणजे मोलाचं काम होते. त्याच्यानंतर पॅथॉलॉजीमध्ये बऱ्याचशा प्रमाणात आजकाल नवीन इंडस्ट्रीच्या उपयोगातून काम होतं. उदाहरणार्थ मशरूम कल्टिवेशन वगैरे किंवा काही डिसीज कंट्रोल मॅनेजमेंट वगैरे काही. त्याच्यानंतर कडुलिंबापासून मग काही पेस्टिसाइड्स वगैरे बनवता येतील का असं. त्याच्यानंतर म्युटेशन ब्रिडिंगवरती काम होतं म्हणजे चौधारीवाल याच्यावरही बरंच संशोधन झालेलं आहे. त्याच्यानंतर अँजिओस्पर्ममध्ये एकदम चांगल्या प्रतीचं काम होतं इथं. तर साधारणतः एकूण जर पाहिलं तर एकदम योग्य आणि जे काही आजकाल जे काही गरज आहे संशोधनाची त्या बाबतीतून इथं बरंचसं काम होते सध्या. औषधी वनस्पतींच्या बाबतीमध्ये काही विचार इथे केला जातो का? जसं आपण आता सांगितलं की कडुनिंब, मला वाटतं त्याचबरोबर तंबाखूचा काढा याचाही विचार होत असेल.
तसे औषधी वनस्पती जे आपल्या परिसरात आढळतात त्यांचा विचार संशोधनाच्या दृष्टिकोनातून होतो का? तर साधारणतः जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र विभागामध्ये जे काही वनस्पती उद्यान आहे तर त्या वनस्पती उद्यानामध्ये जे मेडिसिनल प्लांट्स आहेत औषधी वनस्पती याचे खूप मोठं संग्रह केलेलं आहे, जे की महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जी दुर्मिळ वनस्पती होत चाललेल्या आहेत तर त्याचं इथं संकलन केलं जातं, वाढवलं जातं, त्याचं म्हणजे नवीन रोपटे तयार केलेलं जातात आणि रोपवाटिका माध्यमातून इथं विकलं पण जातं ते। तर मेडिसिनल प्लांट इथं भरपूर आहेत आणि त्याचं म्हणजे प्रमाण पण जास्त आहे, स्टोअर करून ठेवलेले आहे ज्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत वनस्पती, त्याचं म्हणजे जतन पण होते इथं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील वनस्पती शास्त्र विभागाचे संशोधक श्री सय्यद इलियास उस्मान यांची प्रभाकर कानडखेडकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत। विषय होता भाजीपाला फळ साठवण आणि उपयोग। याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला। आमच्या उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात कृषी आर्थिक नियोजन व शेतकरी याबाबत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष श्री रत्नाकर महाराज यांची प्रभाकर कानडखेडकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। तेव्हा उद्या संध्याकाळी पुन्हा भेटूया 7:30 वाजता। तोपर्यंत नमस्कार। घर आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या औरंगाबाद परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात